प्राध्यापक डॉक्टर रेवानंद पाटील यांची मानसशास्त्र विषयासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणून निवड आणि प्राध्यापक रवींद्र एस मराठे यांची संरक्षण विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक पदी नियुक्ती. जुळून आला दुग्ध शर्करा योग म्हणून अनमोल ग्रंथ भेट देऊन केला योग्यतेचा सन्मान. धरणगाव येथील प्राध्यापक डॉक्टर रेवानंद आर पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याकडून मानसशास्त्र विषयासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली. तसेच प्राध्यापक रवींद्र एस मराठे यांची प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे संरक्षण शास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. त्याबद्दल संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं दोन्ही मान्यवरांना अनमोल ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्तांत असं की महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कलाशास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर रेवानंद पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून मानसशास्त्र या विषयासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली. तसेच प्राध्यापक डॉक्टर रवींद्र एस मराठे यांचे खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे संरक्षण शास्त्र या विषयासाठी सिनियर कॉलेजला सहाय्यक प्राध्यापक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. अतिशय अभ्यासू आणि शांत व मितभाषी व्यक्तींना त्यांच्या ज्ञानाप्रमाणे योग्य ते कार्य करण्याची संधी मिळाली याचा सर्व मित्र परिवाराकडून त्यांचा मनापासून आनंद व्यक्त करण्यात आलाय. या दुग्ध शर्करा योगाचं औचित्य साधून आज प्राध्यापक डॉक्टर रेवानंद पाटील व प्राध्यापक रवींद्र मराठे या दोन्ही मान्यवरांना अनमोल ग्रंथ भेट देऊन आणि पेढे भरून सर्व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. या प्रसंगी बामसेफचे तालुका अध्यक्ष पी डी पाटील सर, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील सर, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, श्री क्लिनिकल लॅबोरेटरीचे संचालक नरेंद्र पाटील, राज्य प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष वैभव पाटील, नामदेव मराठे, मनोज महाजन, सागर पाटील, गौरव चव्हाण, योगेश वाघ, जितू महाराज, अनंत पाटील आदी सर्व मित्र परिवार यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी राजेंद्र वाघ सह ए व्ही माझा धरणगाव.